नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अविनाश सुरवसी आणि आज आपलं कृषी मित्र अविनाश सुरवसी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज आपण एक असे खत तयार करणार आहोत, जैविक खत. की ते ऊस आता मी गेल्या दोन व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकरी 90 टन ऊस काढायचा आहे. तर 90 टन ऊस काढण्यासाठी आपण एक जैविक खत तयार करणार आहोत, जे की आता माझं ऊस 1 महिन्याचं आहे. माझ्या बरोबर जे काही शेतकरी लावलेत ते शेतकऱ्यांनी या खताचा अवश्य वापर करावा. आणि इतर काही आता आपलं गहू पीक हे पोटऱ्यामध्ये आहे, तर हे जर खताची फवारणी पाण्यातून जर सोडलं तर गव्हाच्या ठुसळ्या एकदम लांब लचक होतील, गहू बी 1 नंबर बघण्यासारखे येईल आणि इतर सगळ्या पिकांसाठी चालते हे. आणि आपल्याला बाहेरचं रासायनिक खत घालायची अजिबात गरज नाही. गहू एखाद्या वेळेस पिवळं पडलेलं असेल किंवा ऊस पिवळं पडलेलं असेल, हे जर फवारलं तर पूर्णपणे निघून जाते पिवळापणा. आणि आपलं ऊसाला, आता मी ऊसाला नेमकं काय फवारणार आहे, का बरं फवारणार आहे, की ऊसाच्या पानाची रुंदी वाढली पाहिजे, अजून रुंदी वाढली पाहिजे, परत खाल्ला पोगा म्हणजे कांड्याची साईज वाढली पाहिजे, फुटव्या जास्त फुटल्या पाहिजेत, यासाठी हे खत तयार करत आहे. तर मग हे आता खत बनवण्यापूर्वी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छितो की जर जे काही शेतकरी नवीन असतील त्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडेल ही आशा करून आपणास सांगतो की त्या व्हिडिओला लाईक करा. आणि अशा आपल्या जे काही शेतकरी सेंद्रिय शेती करू इच्छित आहेत आणि जे काही शेतकरी रासायनिक शेती करून परत शेतीत भरपूर काही खर्च करून तरी देखील त्यांना शेतीचं उत्पन्न परवडत नाहीत आणि आसपास बसल्यानंतर शेतकरी बोलतात की शेती परवडत नाही, अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आपल्या चॅनेलला बी पोचवा की जेणेकरून शेतीतील खर्च कमी करून आपण उत्पन्न कसं जास्त वाढवू शकतो याच्या संदर्भात आपले हे चॅनेल मार्गदर्शन करत असते. तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता हे खत बनवण्यासाठी आपल्याला बघा 5 लिटर मी एका एकराच्या हिशोबाने घेत आहे. तर 5 लिटर गोमूत्र लागणार आहे आपल्याला, 5 लिटर गोमूत्र आणि 1 किलो गूळ लागणार आहे. हे 2 किलो आहे, याच्यातलं 1 किलो घेणार आहे. हे आपल्याला आपलं माझ्याकडं घरचं गूळ नसल्यामुळं मी किराणा दुकानातून विकत आणलोय. हे 1 किलो गूळ, 1 किलो देशी गाईचं शेण लागणार आहे आपल्याला, ताजं शेण. आणि जास्त दिवसं जर गोमूत्र असेल तर एकदम 1 नंबर होईल, आपल्याला ताजं शेण लागणार आहे. फक्त गोमूत्र किती दिवसाचं असे ना, जेवढ्या दिवस जास्त राहील तेवढं 1 नंबर होणार आहे आपल्याला. तर चला मग आता आपण कृती करून पाहूया म्हणजे कसं करायचं आपल्याला खास. हे आधी मी 2 लिटर घालून घेतलो होतो, आता गोतर आता हे 3 लिटर आहे. हे जे काही खाद बनणार आहे ते आपलं याचा रिझल्ट देखील मी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ टाकतो, रिझल्ट कसा आलाय ते पाहण्यासाठी तर आपल्या व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मी पुढला व्हिडिओ कोणत्या दिवशी टाकेन, ज्या दिवशी मला वेळ भेटेल त्या दिवशी मी व्हिडिओ तयार करून लगेच टाकतो, म्हणजे तुम्हाला देखील त्याची नोटिफिकेशन येण्यासाठी, म्हणजे मी व्हिडिओ तो रिझल्ट आलंय परत रिझल्ट कसा आलाय ते व्हिडिओ दाखवण्यासाठी, हे दाखवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ टाकतोय का, त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी ते आपल्या सबस्क्राईबच्या बटनाच्या बाजूचं बेल आयकॉन जे आहे ते दाबून घ्या, म्हणजे तुम्हाला मी टाकलं का लगेच व्हिडिओ टाकलं का सगळ्यात पहिलं तुम्हाला नोटिफिकेशन येते. मग हे आता आपण जे काही ताजं 1 किलो शेण घालणार आहोत, हे जास्तच आहे 1 किलो पेक्षा, मी बरोबर 1 किलो याच्यात शेण मिक्स करून देतो. आणि हे खत कसं घरच्या घरी तयार केल्यामुळं आपल्याला सगळी शेती परवडते आणि कोणचं बी खत इकत घ्यायचं नाही. आता इकत घ्यायचं म्हणलं तरी गरज असेल त्यावेळेस घ्यायचं, गरज असेल म्हणजे एखाद्या वेळेस आपण जर खत जर घरच्या घरी बनवू शकलो नाही अडचणीत असो तर आपल्याकडे जर पैसे असतील तर रासायनिक खत घ्यायचं लगेलगी, त्याचा जास्त काही वापर करायचा नाही, म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय शेती अचानक जर करायचं असेल तर शेती आपल्याला साथ देत नाही, तर आपल्याला रासायनिक आणि सेंद्रिय दोन्ही मिक्स करून करावं लागेल. आपल्याला पहिल्यांदा 1-2 वर्ष तर रासायनिक आणि सेंद्रिय दोन्ही मिक्स शेती केली पाहिजे. माझं 11 जानेवारीला शेतीतील म्हणजे रासायनिक शेती बंद करून, म्हणजे 50% ते 65% रासायनिक बंद करून सेंद्रिय चालू करायचं 1 वर्ष कम्प्लीट होत आहेत. आणि आपलं चॅनेलचं पण 11 जानेवारीला 1 वर्ष कम्प्लीट होत आहे. तर मग त्याचं पण आपण 11 जानेवारीला संध्याकाळी 6:30-6:15 आपण त्याचं सेलिब्रेशन करणार आहोत. तर मी त्या दिवशी लाईव्ह येणार आहे, तर तुम्ही ते लाईव्ह पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि संध्याकाळी
सवासहाला आपल्या चॅनलवरती या लाईव्हवर आहे. म्हणजे आपलं सेलिब्रेशन कसं होईल ते पाहण्यासाठी. आता हे 1 किलोच्या जवळपास मी शेण मिक्स केलेलं आहे गोमूत्रामध्ये. आपल्याला याच्यात पाणी ऍड करायचं नाही. आणि गोमूत्र बघा, फक्त आपल्याला देशी गाईचं घ्यायचं आहे. एखाद वेळेस देशी गाईचं गोमूत्र नसेल तर म्हशीचं घ्या, आपण जर्शा गाईचं अजिबात नको. जर्शी गाई आपल्याला चालत नाही. जर्शा गाईचं आपल्याला गोमूत्र शेण काहीच चालत नाही. ते कसं ते लई बाद असते आपल्या रानात. आपले जीवाणूला नष्ट करते त्यांचं शेण. विषाणू असते त्याच्यात. आपल्या देशी गाईमध्ये कसं जीवाणू असते, त्या जीवाणूला नष्ट करण्याचं काम हे जर्शा गाईचं शेण करत असते. म्हणून आपले आपण जर्शा गाईचं शेण कधी बी रानात टाकू नका जास्ती करून. आणि वापरायचं असेल तर याच्यात आपल्याला गोमूत्र जर्शा गाईचं तर अजिबातच वापरायचं नाही, शेण बी वापरायचं नाही. एखाद वेळेस म्हशीचं चालेल पर्यायी, पण जर्शीचं चालत नाही. हे आता आपण बनवलेलं आहे तर हे आपल्याला फक्त 1-24 तास ठेवायचं. म्हणजे आज संध्याकाळी मी 4 तयार केलं तर उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे पूर्ण तयार होत आहे. आणि सकाळ आता आपल्याला हे 2 वेळेस ढवळून घ्यायचं, म्हणजे हलवून घ्यायचं. आता आता एक हलवतो, संध्याकाळी एक, सकाळी एक, आणि 4 मी फवारलं तर चालते. आणि हे फवारणीचं प्रमाण आपल्याला आता फवारणीसाठी म्हणजे मक्काला उसाला किंवा दंडातनं जर पाणी जात असेल आणि ते पंपामधून जर सोडायचं असेल तर एका पंपाला आपण हे 200 ml वापरू शकता. आणि एकरासाठी जर म्हणाल तर एकरभर या रानासाठी ड्रिपनं सोडायचं जर असेल तर हे मी 5 लिटरचं जसं बनवलंय तसं 10 लिटर गोमूत्र, 2 किलो शेण, 2 किलो गुळ हे प्रमाण वापरून तुम्ही बनवून घ्या. आणि हे वस्त्रगाळ करून 200 लिटर पाण्यात मिक्स करायचं आणि ड्रिपनं सोडायचं एकरभर रानाला. आणि ऊसाच्या कशी वाढ होते, ऊस कोणत्या बी पिकाची वाढ कशी होते एकदम बघतच राहायला पाहिजे सगळे शेतकरी शेजारचे. आणि रिझल्ट कसं येते ते त्यावेळेस मला कमेंट करून सांगा. रिझल्ट 1 नंबर येणार आहे. आणि हे रिझल्ट तुम्हाला मी दाखवतोच, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली बघून घ्या. आणि याचे बरेच काही फायदे आहेत ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये रिझल्ट आल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगतो, जेणेकरून हे व्हिडिओ मोठा होऊ नये. मोठा जर झाला तर बरेच शेतकरी स्किप करून बघतात, म्हणजे त्यांना पूर्ण माहिती होत नाही. त्यासाठी मी पुढल्या व्हिडिओमध्ये करतो. आणि याच्यात काही जर हे शेतकरी हे जर आपलं खास जर इतर शेतकरी जर बनवले असतील तर त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे शेतकरी असलं खात किंवा अमृत मागचे जे व्हिडिओमधले काही औषधं वापरलं असाल त्याचं रिझल्ट कसं आलं हे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि आपलं गेल्या वारीच्या व्हिडिओसारखं या बी व्हिडिओचं टार्गेट लाईकचं 50 लाईक आणि एका व्हिडिओमागं एक आपल्याला 15-20 सबस्क्रायबर तर वाढले पाहिजे. आणि 11 जानेवारीला सेलिब्रेशनसाठी याल अशा करतो. लाईव्ह तर या, असं डायरेक्ट येणं होत नसेल तर लाईव्ह तर या.